नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्वाध्याय 9.1 चा प्रश्न क्रमांक 15 अभ्यासणार आहोत. तर बघा, प्रश्नामध्ये म्हटलेला आहे, एक सुरेख मार्ग टावर तरफ जाय छे. टावरनी टोच पर रहेला एक व्यक्ती टावर तरफ अचल झडपती आवती. एक मोटार कारना औसत कोणनु माप 30 नोंदे छे. 6 सेकंड पछी आ कारना औसत कोणनु माप 60 डिग्री थाय छे. तो कारने टावर सुधी पोहोचता केटला समय लागशे? तर बघा, हा सुरेख मार्ग आहे आणि हे टावरचं टोक आहे. तर टावर तरफ टावरच्याकडे जात असताना जी अचल झडपने गती करणारी जी मोटार कार आहे, तर त्याच्या जो औसत कोण आहे, तर त्या औसत कोणचं जे माप आहे, तर बिंदू टावरचं टोक ए पासून औसत कोणचं माप जे बिंदू सी आहे, तर त्याजवळ तो 30 मापाचा कोण करत असतं. तसंच जी मोटार कार आहे, तर ती जेव्हा 6 सेकंड एवढं वेळ अंतर कापत असतं, तर तेव्हा तो जो औसत कोण आहे, तर तो 30 वाढून तो औसत कोण हा 60 अंशाचा होत असतो. तर हे जे टावरपर्यंत पोहोचण्यासाठी त्या मोटार कारला तर किती वेळ लागेल, म्हणजेच आपल्याला येथे ते लागणारा जो वेळ आहे तो आपल्याला शोधायचा आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर येथे आपण सर्वप्रथम अशा प्रकारे उकल लिहू की उकल येथे ए बी हे टावर आहे, सी हे मोटार कारचे प्रथम स्थान आणि डी हे मोटार कारचे 6 सेकंदा नंतरचे द्वितीय स्थान आहे. तर बघा, येथे आता आपण येथे जो कोण बी आहे, तर कोण बी हा 90 मापाचा आहे. तसंच कोण एक्स ए सी हा किती मापाचा आहे, तर प्रथम स्थान जवळ किती मापाचा कोण करत असतो, 30 मापात. तर प्रथम स्थानाचा जो बिंदू आहे सी, तर त्याच्याजवळ तो 30 मापाचा कोण करत असतो. म्हणजेच कोण एक्स ए सी इज इक्वल टू 30 अंश आणि कोण हा जो आहे द्वितीय स्थान, जो बिंदू डी आहे 6 सेकंदानंतर सीपासून डी पर्यंत त्या मोटार कारला जाण्यासाठी 6 सेकंद एवढा वेळ लागत असतो, आणि त्या द्वितीय स्थानाजवळ जे 60 मापाचा जो कोण आहे तर तो करत असतो. म्हणजे कोण एक्स ए डी इज इक्वल टू 60 अंश. ओके, तसंच बघा, आता आपल्याला जी टावरची उंची आहे, ए बी हे टावर आहे, टावरची उंची आपल्याला माहीत नाही, तर टावरची उंची ए बी इज इक्वल टू आता आपण तिला एच मीटर असे मानू. तर बघा, येथे निरीक्षण करा, कोण जो एक्स ए सी आणि कोण ए सी बी, तर हे जे आहेत तर ते व्युत्क्रम कोण आहेत, आणि दोन समांतर रेषा, या दोन समांतर रेषा त्यांची छेदिका तयार होणारे जे व्युत्क्रम कोण असतात, तर ते कसे असतात, तर व्युत्क्रम कोणला गुजरातीमध्ये युग्मकोन देखील म्हटलं जात असतात, तर ते कसे असतात, समान. म्हणजेच बघा, येथे आपण जो कोण ए सी बी बरोबर कोण एक्स ए सी बरोबर 30 अंश
ठीक है। आता जो कोण ए डी बी आणि कोण जो आहे एक्स ए डी, तर हे पण कसे आहेत समान, कारण एक ए आणि एक्स ए आणि बी किंवा सी बी या समांतर रेषा आहे, त्यांची ही छेदिका आहे, त्यामुळे कोण ए डी बी बरोबर कोण एक्स ए डी, एक्स ए डी बरोबर 60 अंश। ठीक आहे, आता आपण त्रिकोण ए बी सीच्या बाबतीत पाहू। तर त्रिकोण ए बी सी मध्ये कोण बी इज इक्वल टू 90 अंश। तर बघा कॉट सी इज इक्वल टू, तर कॉट सी कोणाजवळील बाजू काय आहे, बी सी छेद कोण सी च्या समोरील जी बाजू आहे तर ती काय आहे, ए बी। मग कॉट जो सी कोण आहे तो किती अंशाचा आहे, 30 अंशाचा, म्हणून कॉट सी इज इक्वल टू, तर बी सी छेद ए बी, ए बी ही उंची जी आहे तिला आपण एच मानलेला आहे, म्हणजे इथं एच। तर कॉट थर्टीची किंमत किती असते, वर्गमुळात 3 इज इक्वल टू बी सी छेद एच। मग येथे जर आपण बी सी म्हटला तर हा जो एच आहे तर तो वर्गमुळात 3 काय होईल, गुणिला, म्हणजे बी सी बरोबर वर्गमुळात 3 × h मीटर। ठीक आहे, आता आपण त्रिकोण ए बी डी, हा त्रिकोण ए बी डीच्या बाबतीत पाहू। तर त्रिकोण ए बी डी मध्ये जो कोण बी आहे तो कितीचा आहे, 90 तर आता आपण कॉट डी, या ए बी डी मध्ये कॉट डी इज इक्वल टू, ठीक आहे, तर ए डी बी मध्ये कोण हा जो डी आहे तर कॉट डी, तर जवळची बाजू कोण डीची जवळची बाजू कोणती आहे, बी डी छेद समोरची बाजू काय आहे, ए बी। ठीक आहे, तर कोण डी हा कितीचा आहे, कोण डी हा 60 आहे, म्हणून कॉट 60 अंश इज इक्वल टू, तर बी डी छेद ए बी, ए बीची उंची किती आहे, एच, कॉट 60, तर कॉट 60ची किंमत असते 1/3 इज इक्वल टू बी डी छेद एच। ठीक आहे, म्हणजेच आपल्याला येथे एचची जो बी डी आहे, तर बी डी बरोबर लिहायचं असेल तर आपण काय लिहू शकतो, हा एच 1 काय होईल, गुणिला, म्हणजे एच 3 मीटर। ठीक आहे, तर आता आपण तर 6 सेकंदात कापलेले जे अंतर आहे तर त्यालाच काय म्हटलेलं आहे, सी डी। ठीक आहे, तर येथे सहा सेकंदात कापलेले अंतर इज इक्वल टू काय, सी डी। मग बघा, तर हा जो सी डी आहे तर हा जर आपल्याला शोधायचा आहे, मग आपल्याला काय करावं लागेल, हा जो बी सी आहे तर बी सी मधून जो बी डी आहे तर तो काय करावा लागेल, वजा, म्हणजे सी डी इज इक्वल टू बी सी वजा बी डी। ओके, तर आपण बी सी, बी सीची किंमत किती काढलेली आहे, 3 × h, बी सीची किंमत 3 × h वजा बी डी, बी डीची किंमत काय आहे, तर एच 3। ठीक आहे, तर यांचा लसावी, तर येथे याचा छेद काय आहे, 1, तर याचा छेद 3 होण्यासाठी याला 3 गुणाल, वरती पण 3 गुणाल, 3 × 3, तर त्यांचा गुणाकार काय होईल, 3h / h/3। ठीक आहे, 3h मधून 1h गेला, किती शिल्लक राहतील, तर 3h मधून 1h गेला तर 2h शिल्लक राहतील / 3 मीटर। आता बघा, मोटार कारला टावर पर्यंत पोहोचण्यासाठी
पोचण्यासाठी बाकी राहिलेले अंतर। ठीक आहे, तर आपण ही सी डी काढलं तर टावरकडे जात आहे, म्हणजे हे बी डी अंतर बाकी आहे, म्हणजेच काय, तर बाकी राहिलेले अंतर म्हणजेच बी डी। आणि या बी डीची किंमत किती मिळवलेली आपण, एच भागिला वर्गमुळात 3 मीटर। तर येथे आता की जे सी डी अंतर आहे, तर सी डी अंतर किती आहे, 2h/3, म्हणजेच बघा येथे 2h/3 मीटर अंतर सी डी कापण्यासाठी लागणारा वेळ किती आहे। तर जे सी डी अंतर आहे तर त्या कापण्यासाठी त्यांनी ते जो वेळ आहे तो दिलेला आहे, तर तो दिलेला आहे त्यांनी 6 सेकंद। म्हणून तर बघा येथे h/3 मीटर अंतर म्हणजेच h/3 मीटर अंतर म्हणजेच कोणतं अंतर आहे, बी डी। तर कापण्यासाठी लागणारा वेळ, ठीक आहे, तर ते अंतर कापण्यासाठी लागणारा जो वेळ आहे तर तो आपण शोधू। तर तो वेळ शोधण्यासाठी आपल्याला जे सी डी जे आहे, तर येथे 6 h/3 × 2h, ठीक आहे। म्हणजे बघा की जे बी डी अंतर आहे तर ते कापण्यासाठी लागणारा जो वेळ आहे तर तो शोधण्यासाठी आपल्याला तर 6 × BD × CD, तर BD ची जी किंमत आहे तर ती h/3 आणि जे सी डी आहे तर सी डी ची किंमत किती मिळालेली आहे, 2h/3, ठीक आहे। तर ते जे आहे येथे आपण 6 × h/3 × 3/2h, तर हा वर्गमुळात 3 कॅन्सल, तर हा एच पण कॅन्सल, तर 3 सेकंद। ओके, तर बघा अशा प्रकारे येथे मोटार कारला द्वितीय स्थान पासून टावर पर्यंत जाण्यासाठी 3 सेकंद वेळ लागतो। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्वाध्याय 9.1 प्रश्न क्रमांक 16 अभ्यासणार आहोत। तर बघा, टावरना तळियामाथी पसारथती रेच का पर, तळियाथी 4 मीटर અને 9 મીટર દૂર આવેલા 2 બિંદુથી ટાવરના ટોચના ઉત્તેજક કોણનો માપ કોટી કોણના માપ છે, સાબિત કરો કે ટાવરની ઊંચાઈ 6 મીટર છે। મગ બગા યેથે અસં મન્યત આલેલા આહે કી ટાવરચા તળાપાસુન જે 2 બિંદુ આહે તો તે કશે આહેત, એક 4 મીટર व दुसरा 9 मीटर। मग ह्या ए बी हे टावर घेण्यात आलं, तर टावरच्या तळापासून जे 2 बिंदू आहे तर ते पहिला बिंदू हा 4 मीटर अंतरावर आहे आणि दुसरा बिंदू जो आहे तर तो त्या तळापासून 9 मीटर अंतरावर आहे। तसंच त
तर त्यामध्ये असणारे जे बिंदू आहे तर ते कसे आहे, कोटिकोणाचं माप, मग आपल्याला कोटिकोण म्हणजे काय की ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज किती असते 90, मग तेथे जे दोन कोण तयार झालेले आहेत तर त्या दोन कोण हे कसे आहेत, कोटिकोण। म्हणजे पहिल्याला जर आपण थीटा मानला तर दुसरा 90 मायनस थीटा, किंवा आपण याला जरी 90 मायनस थीटा व याला थीटा मानलं तरी आपल्याला हे सिद्ध करता येतं की टावरची उंची ए बी ही 6 मीटर आहे। ठीक आहे, तर आपण येथे हा कोण थीटा मानला व हा 90 मायनस थीटा मानण्यात आला। ओके, तर येथे ए बी हे काय आहे, टावर आहे, आणि टावरच्या तळापासून जो सी बिंदू आहे तर तो 4 मीटर व डी बिंदू हा 8 मीटर दूर आलेला आहे। तर बघा उकल, येथे ए बी हे टावर आहे, बिंदू सी टावरच्या तळापासून 4 मीटर दूर व बिंदू डी हा टावरच्या तळापासून 9 मीटर दूर आलेला आहे। ठीक आहे, आता आपण त्रिकोण जो ए बी सी आहे ए बी सीच्या बाबतीत पाहू। त्रिकोण ए बी सी मध्ये ठीक आहे जो कोण बी आहे तर तो कितीचा आहे, 90 चा, आणि तर जो सी बिंदू आहे तो टावरच्या तळापासून किती मीटर दूर आहे, 4 मीटर। म्हणजे जे बी सी अंतर आहे तर ते किती आहे, 4 मीटर। तसेच जसं आपण त्रिकोण ए बी सी घेतला, आता आपण त्रिकोण ए बी डी मध्ये तर यामध्ये देखील जो कोण बी आहे तर तो कितीचा आहे, 90 अंश। आणि तर जो दुसरा बिंदू म्हणून आपण डी घेतलेला आहे तर तो किती टावरच्या तळापासून किती मीटर दूर आहे, 9 मीटर। म्हणजेच इथं जे बी डी अंतर आहे तर ते किती दिलेलं आहे, 9 मीटर। ठीक आहे, तर आता आपण कोण ए सी बी, हा कोण ए सी बी, तर ते जे दोन कोण आहेत तर ते कसे आहेत, कोटिकोण। म्हणजे त्या दोघं कोणांच्या मापांची बेरीज ही किती होईल, 90। तर थीटा अधिक 90 मायनस थीटा बरोबर प्लस थीटा मायनस थीटा कॅन्सल, म्हणजे या दोघं कोणांच्या मापांची बेरीज किती होईल, 90। तर येथे आपण जो कोण ए सी बी आहे तो किती मानलेला आहे, थीटा। मग बघा कोण ए सी बी आणि जो कोण ए डी बी, ए डी बी कोटिकोण असल्याने जो कोण ए सी बी हा कितीचा आहे, थीटा। तर जो कोण ए डी बी आहे तर तो किती मिळेल, तर 90 मायनस थीटा। ओके, तर बघा आता आपण त्रिकोण ए बी सी मध्ये पाहू। त्रिकोण ए बी सी मध्ये कोण बी इज इक्वल टू 90 अंश। ठीक आहे, मग आता आपण जो टॅन सी इज इक्वल टू, मग बघा तर कोण सी, टॅन सी म्हटलेलं आहे, कोण सीच्या समोरील बाजू कोणती आहे, ए बी छेद जवळील बाजू काय आहे, बी सी। ठीक आहे, कोण सीचं माप काय दिलेलं आहे, थीटा, म्हणजे टॅन थीटा। तर ए बी हा आपल्याला दिलेला नाही, बी सी किती दिलेला आहे, 4। ठीक आहे, मग आपल्याला येथे तर टॅन थीटा बरोबर काय मिळालं, ए बी छेद 4। ठीक आहे, त्याला आपण 1 क्रमांक देऊ।
तर आता जसं आपण त्रिकोण एबीसीच्या बाबतीत पाहिलं, आता त्रिकोण आपण एबीडीच्या बाबतीत पाहू। तर त्रिकोण एबीडी मध्ये कोन बी हा कितीचा आहे? 90 अंश। ठीक आहे, तर येथे तर एबीडी तर येथे टॅन डी इज इक्वल टू, तर या एबीडी मध्ये कोन डी तर 10 गुणोत्तर आहे, तर कोन डीच्या समोरील बाजू काय आहे? ए बी छेद, तर ए बी डी मध्ये बरोबर कोन डीच्या जवळील बाजू कोणती आहे? बी डी, तर 10 डी। तर बघा येथे 10 डी जो कोन आहे तर त्याची किंमत किती आहे? 90 मायनस थीटा इज इक्वल टू, तर ए बी छेद बी डी, बी डी अंतर किती दिलेलं आहे त्यांनी? 9। तर बघा आपल्याला सूत्र असं माहीत आहे की टॅन 90 मायनस थीटा इज इक्वल टू काय? कॉट थीटा। ठीक आहे, तर येथे आपण टॅन 90 मायनस थीटा ची किंमत काय टाकू? कॉट थीटा इज इक्वल टू ए बी भागीला 9। ठीक आहे, याला आपण दोन क्रमांक देऊ। तर आता आपण परिणाम 1 आणि परिणाम 2 यांचा काय करू? गुणाकार। तर परिणाम 1 व 2 चा गुणाकार केल्यास ठीक आहे, डाव्या बाजूने गुणू, उजव्या बाजूने गुणू, तर टॅन थीटा गुणिला कॉट थीटा, तर हा परिणाम 1 आणि परिणाम 2 यांचा काय करत आहोत आपण? गुणाकार। टॅन थीटा गुणिला कॉट थीटा इज इक्वल टू, तर आता उजवी बाजू, तर परिणाम 1 ची उजवी बाजू आहे ए बी छेद 4 गुणिला परिणाम 2 ची उजवी बाजू काय आहे? ए बी भागिला 9। मग बघा आपण हेही सूत्र शिकलेलो आहोत, टॅन थीटा इंटू कॉट थीटा ची किंमत किती असते? 1। बघा टॅन थीटा गुणिला कॉट थीटा इज इक्वल टू किंमत असते 1, म्हणजे ही किंमत आपण येथे 1 लिहू। ए बी गुणिला ए बी म्हणजेच काय? ए बीचा वर्ग भागिला 9, 4 गुणिला 9 किती? 36। हा 36 इकडं काय होईल? एकाला गुणिला, म्हणजेच ए बीचा वर्ग इज इक्वल टू 36। तर जर आपण ए बीचं वर्गमूळ काढलं तर ए बी बरोबर किंमत मिळेल 6, आणि ए बी काय आहे? टावरची उंची, मग त्याचं एकक काय आहे? मीटर। तर अशा प्रकारे टावरची उंची